जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील शबरी आदिवासी वित्त विकास महामंडळ कार्यालयाचा भोंगळ। कारभार शाखा प्रबंधकाकडून गेल्या 2 वर्षापासून वैयक्तिक कर्ज लाभार्थ्यांची फसवणूक। शाखा प्रबंधक अधिकारी RS भदाने अखेर निलंबित। नंदुरबार जिल्ह्यातील शबरी आदिवासी वित्त विकास महामंडळ कार्यालय नंदुरबार अंतर्गत वैयक्तिक कर्ज लाभार्थ्यांची गेल्या 2 वर्षापासून शाखा प्रबंधक अधिकारी RS भदाने यांनी फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। प्रकल्प अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार शाखा प्रबंधक RS भदाने यांना निलंबित केल्याची माहिती दिली आहे। शबरी आदिवासी वित्त विकास महामंडळ कार्यालयात नवापूर तालुक्यातील 115 लाभार्थ्यांनी किराणा दुकान, गॅरेज, शेतीविषयक आदी व्यवसायांसाठी 1 ऑगस्ट 2020 रोजी अर्ज सादर केले होते। गेल्या 2 वर्षात संबंधित अधिकारी RS भदाने यांनी अर्जाबाबत प्रोजेक्ट रिपोर्ट व आदी सर्व कागदपत्रे लाभार्थ्यांकडून घेतली, मात्र लाभ दिलेला नाही। सदर योजनेबद्दल विचारले असता अधिकाऱ्यांकडून नेहमी उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली। याबाबत आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी मिनल कर्णवाल यांना विचारले असता संबंधित अधिकारी RS भदाने निलंबित झाले असून दुसऱ्या अधिकाऱ्यांना कार्यभार सोपवल्यानंतर याबाबत अधिक माहिती दिली जाईल असे सांगण्यात आले। मात्र RS भदाने यांना कोणत्या कारणावरून निलंबित केले याबाबतही स्पष्ट बोलण्यास मिनल कर्णवाल यांनी नकार दिला। गेल्या 2 वर्षापासून या योजनेसाठी अर्ज सादर करणारे उच्च शिक्षित बेरोजगार असून आम्हाला योजनेचा लाभ कधी व कसा मिळेल याबाबत स्पष्ट उत्तर द्यावे असे प्रकल्प अधिकारी मिनल कर्णवाल यांना विचारले असता मी शाश्वती देऊ शकत नाही असे उत्तर त्यांनी दिले। त्यामुळे शबरी आदिवासी वित्त विकास महामंडळामध्ये चाललंय तरी काय असा सवाल उपस्थित होत आहे। लाभार्थ्यांनी याबाबत शबरी वित्त विकास महामंडळ कार्यालयाला देखील तपास केला असता कार्यालयाला कुलूप आढळून आले। तसेच संबंधित अधिकारी निलंबित झाले असून तुषार वाघ यांच्याकडे कार्यभार सोपविण्यात आल्याची माहिती दिली आहे, परंतु ते धुळे येथे मीटिंग निमित्त गेल्यामुळे पर्याप्त माहिती मिळू शकली नाही। गेल्या 2 वर्षात लाभार्थ्यांचे अर्ज सादर करण्यापासून या योजनेचा तपास करण्यासाठी जवळपास वैयक्तिक 10,000 रुपये खर्च झाले असून संबंधित विभागाने लाभ न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे। नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा प्रकल्पांतर्गत शबरी आदिवासी वित्त विकास विभागाकडे जवळपास 57 लाभार्थ्यांनी अर्ज सादर केले होते, त्यांना कर्जाचे वाटप करून लाभ देण्यात आला आहे। मात्र नंदुरबार प्रकल्पातील शहादा, नंदुरबार, नवापूर तालुक्यातील असंख्य लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही, त्यामुळे गेल्या 2 वर्षात संबंधित अधिकारी RS भदाने यांनी काय काळा बाजार केला व त्यांच्यावर निलंबनाची कारवाई का करण्यात आली याबाबत प्रकल्प अधिकारी मिनल कर्णवाल यांनी बोलण्यास नकार दिला असला तरी RS भदाने यांच्याद्वारे शबरी आदिवासी वित्त विकास विभागात मोठा भ्रष्टाचार केला असल्याची चर्चा सुरू आहे। तसेच कर्जासाठी अर्ज सादर करणाऱ्याकडून देखील पैसे उकळल्याची माहिती समोर येत आहे। विशेष म्हणजे शबरी आदिवासी वित्त विभाग कार्यालयाच्या फलकावर वैयक्तिक कर्ज लाभार्थ्यांसाठी योजना उपलब्ध नसल्याचे सूचना लावण्यात आली आहे। तसेच निधी परत गेल्याच्या देखील बोलले जात आहे, त्यामुळे मार्च महिना पूर्ण न होताच निधी परत कसा गेला असा सवालही लाभार्थ्यांनी उपस्थित केला आहे। याबाबत जोपर्यंत योग्य उत्तर मिळत नाही तोपर्यंत लढा सुरू राहील। तसेच उद्या प्रकल्प कार्यालयावर आंदोलनाचा इशारा शबरी आदिवासी वित्त विकास विभागाला अर्ज सादर करणाऱ्यांनी दिला आहे। या सर्व प्रकाराबाबत अर्जदार लाभार्थी अविनाश गावित, जयसिंग गावित व मोशा वसावे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। माझं नाव जयसिंग जिऱ्या गावित, कन्हाळा येतला आहे मी। आम्ही शबरी विकास महामंडळमध्ये 20 ऑगस्टला आम्ही वैयक्तिक प्रकरणासाठी अर्ज केलेला होता। शबरी विकास महामंडळमध्ये अर्ज केलेला होता वैयक्तिक लाभासाठी, पण वेळोवेळी आम्ही प्रकल्प कार्यालयामध्ये आणि शबरी विकास मंडळाच्या कार्यालयामध्ये गेलो असता आम्हाला उडवाउडीचे उत्तर भेटलेली आहे। आणि आम्ही मागणी करतो आहे की आम्हाला त्या लाभाचा जे प्रकरण आम्ही केलेले आहे त्याचा लाभ मिळावा आणि आम्ही रोजगारसाठी किंवा आम्ही स्वयंरोजगारसाठी आम्हाला तो लाभ मिळावा अशी विनंती करतो आहे। जर प्रकरण आम्हाला त्याचा लाभ भेटला नाही तर आम्ही आंदोलन करू। माझं नाव अविनाश विश्वास गावित चौरहीर। आम्ही 2020 ऑगस्टपासून शबरी महामंडळमध्ये वैयक्तिक लाभासाठी आदिवासी विकास शबरीमधून काही लोन होता, आम्ही त्यांच्यामध्ये फाईल टाकलेले आहे, तर 2 वर्ष झालेलं आहे, याच्यावरती कोणी ॲक्शन घेत नाही।
आणि आम्ही 10 दिवस झाले या ठिकाणी शबरी आदिवासी विकास प्रकल्पामध्ये आम्ही आलेलो आहे आणि कोणी यावरती ॲक्शन घेत नाही आणि आम्ही शबरी महामंडळ सर होते आम्ही भदाने सर त्यांना विचारले असता त्यांनी आम्हाला सांगितलं की मॅडम काय करत नाही 10-15 दिवस आम्ही फाईल घेऊन गेलो सह्या करत नाही आणि हे विचारले असता मॅडमकडे गेले असता मॅडमने सांगितलं आहे की ते आमच्याकडे आले नाही तर याच्यामध्ये आम्हाला घोटाळा वाटत आहे आणि जवळपास निधी आहे तो निधी शबरीमधून परत गेलेला आहे असं सांगता आहे त्याच्यामुळे आम्हाला शंका आहे कारण मंथ एंड झालेला नाही 31 तारीख अजून मार्च 31 तारीख आलेला नाही तोपर्यंत निधी जाऊ शकत नाही कारण आम्ही 2 वर्षापासून आमच्या फाईल तिथं पडलेल्या आहे आणि जेवढे लाभार्थी 150 लाभार्थी होते त्यांच्यामधून 52 लाभार्थी आहे की पात्र आहे तर पात्र लाभार्थी असताना देखील आम्हाला फसवेगिरी होत आहे आदिवासी लोकांवर फसवेगिरी होत आहे आम्ही बेरोजगार आहे सर्व आणि व्यवसाय करण्यासाठी हे सर्व काही करत आहे तर लवकरात लवकर माननीय प्रकल्प अधिकारी साहेबांनी याच्यावर ॲक्शन घ्यावी जर ॲक्शन घेत नसेल तर आम्ही या ठिकाणी 10 दिवसानंतर आम्ही तीव्र आंदोलन करणार आहे आणि पुढे आम्ही यासाठी कार्यवाही करणार आहे आणि माननीय महोदयांना आम्ही सांगत आहे की आमच्या ज्या फाईल आहे जेवढ्या फाईल असतील तेवढ्या मंजुरी द्यावी आणि लवकरात लवकर आमचा जो निधी आहे तो आम्हाला भेटावा ही आम्ही नम्र आशा असावे. आम्ही 15 ऑगस्ट 2020 रोजी शबरी विता महामंडळामार्फत आम्ही वैयक्तिक कर्ज योजनेसाठी अर्ज केलेला होता. त्या योजनेसाठी आमचे इंटरव्ह्यू वगैरे सगळं झालं. 2 वर्षासाठी आम्हाला वारंवार फिरलं म्हणजे जे डॉक्युमेंट सांगितले ते आम्ही प्रत्येक वेळेस आम्ही प्रत्येक लाभार्थी आणि जवळपास 7-8 हजार खर्च केलेला आहे आणि जे सांगितले ते डॉक्युमेंट आम्ही वारंवार आणून दिले आणि परत आम्ही शबरी महामंडळ वित्त ऑफिसला आलं असता भदाने म्हणून सर आहे त्यांना प्रत्येक वेळेला आम्ही भेटलो तर बोलले आम्ही करून घेऊ असं करून 2 वर्ष झाले. तोपर्यंत आमची कर्ज योजनेचे वैयक्तिक कर्ज अजूनपर्यंत मंजूर झालेले नाही. त्यांना विचारले असता की मॅडमकडे आम्ही जातो 10-15 वेळेस आम्ही जाऊन आलो मॅडम सही करत नाही असं प्रत्येक वेळेस हे उत्तर आम्हाला भेटलेलं आहे आणि मॅडमांना पण जाऊन भेटलो असतं तर मॅडमांना आम्ही 2-3 दिवसापूर्वी गेलो तर मॅडम बोलली की तुमचे कर्ज लवकरच मंजूर करेन भदानेला घेऊन परंतु प्रत्येक दिवशी आम्ही परत तिसऱ्या दिवशी गेलो परत मॅडम बोलली की आम्हाला तुमचे डॉक्युमेंट वगैरे पुरतात असेल तर मंजूर करतं असं बोलले. परत आम्ही प्रकल्प ऑफिसला जाऊन परत या शबरी महामंडळाच्या ऑफिसला आलं असता इथं पण ऑफिस बंद आहे आणि भदाने सर करून ते निलंबित झाल्याचं आम्हाला हे कळालं. परंतु आम्ही जेव्हा हा प्रश्न उपस्थित केला तेव्हाच आम्हाला असं कळलं की निलंबित करण्यामागचं काहीतरी कारण असतं या योजनेमध्ये काहीतरी घोटाळा झाल्याचा आम्हाला आरोप आहे. त्यासाठी शासनाने वेळोवेळी काहीतरी ॲक्शन घेऊन आमचे प्रकरणांची चौकशी करून आम्हाला कर्ज योजनेचे लाभ द्यावे ही नम्र विनंती.